राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवून धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे दामटली. सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केलं. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून लहान वृद्ध मुले आणि महिला यांना बाहेर काढलं. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे रवाना करण्यात आलं. बस पुराच्या पाण्यात अजून देखील अडकलेली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. बघूया त्याविषयी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया मिळालेली आहे ते. कालपासून सततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. वर्धा नदीला जे नाले मिळतात ते नाल्याला बॅक वॉटर आल्याने अशा प्रकारचं पाणी साचलेलं असते. काल संध्याकाळी पाणी उतरला होता या पुलावरून. हे चिंचोली जवळचं पूल आहे, इथून वाहतूक सुरू झाली होती. परंतु सकाळच्या दरम्यान पुन्हा वाढल्यामुळे काय झालं की इथून ट्रॅफिक ट्रॅव्हल सुरू झाल्या होत्या. आमचा बंदोबस्त लावला होता, आमचे लोक होते. लोक त्या ठिकाणी गावाजवळ हजर असताना सांगितलं की ट्रॅव्हल्सवाल्याला सांगितलं की तुम्ही गाड्या टाकू नका. परंतु ट्रॅव्हल्सवाल्यांना सांगितलं की मी गाडी टाकत नाही, पण बाजूला जाऊन उभा राहतो. म्हणून तो गाडी घेऊन आला. त्याला सुरुवातीला वाटलं की पाणी कमी आहे, गाडी निघून जाईल. म्हणून त्यानं गाडीत टाकली. गाडी टाकल्यानंतर मधात त्याच्यात 25 प्रवासी होते. तर गाडी टाकल्यानंतर गाडी मधात गेली आणि सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे गाडी तिथेच थांबली. मग त्यात प्रवासी अटकले आहे अशी माहिती आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितली. त्यानंतर 112 कॉल आला. आम्ही तात्काळ आमचा स्टाफ घेऊन इथं हजर आलो. तर आम्ही आता हे कसं तेलंगणा बॉर्डरवरचं स्थान असल्यामुळे इथं रेस्क्यू टीम पोहोचायला भरपूर वेळ लागेल असं वाटलं. आणि आम्ही निर्णय घेतला की आपणच पाण्यात उतरायचं. मग आम्ही मोठी रशी घेतली. काही गावकरी जे एक दोन जे कोळी समाजाचे लोक आहेत, एक दोन त्यांना सोबत घेतले ना. आमचे 4-5 लोक पोलीस असे आम्ही मधात घुसलो आणि दोरी बांधून त्या गाडीला दोरी बांधून लोकांना जे जवळचं ठिकाण आहे तिकडे पोहोचवण्याचं काम केलं. गाडीमध्ये एकूण स्त्री पुरुष आणि लहान मुलं असे मिळून एकूण 25 लोक होते. सर्व लोकांना आम्ही जवळपास सर्वांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. गाडी पूर्णपणे बंद असल्यामुळे गाडी काही अजूनपर्यंत काढता आलेली नाही आहे. पाऊस उतरल्यानंतर काढू आहे. अशा रीतीने 25 लोक जे मध्यप्रदेशमधले मध्यप्रदेशला जाणारे जे लोक होते त्यांना काढले आहे. आणि तिकडून एक ट्रॅव्हल्स होती, त्या ट्रॅव्हल्सला आम्ही विनंती केली की या लोकांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचून द्या. मग त्या ट्रॅव्हल्समध्ये बसून ते लोक तिकडे गेलेले आहेत. आता सध्या परिस्थिती शांत आहे.